आम्ही इंडोरन्स जे कर्मचारी मागील 6 आपल्या 9 महिन्यापासून बाहेर आहोत. आम्ही फक्त 6/3/2019 महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे रिसर सभासद स्वीकारल्याच्या शुल्लक कारणावरून कंपनीने आम्हाला तडकाफडकी कामावरून बाहेर काढण्यात आलेलं आहे. तरी आम्ही मागील 9 महिन्यापासून बेरोजगार आहोत. त्याच्यामुळं आमची घरचे हलक्याचे दिवस चालू आहेत. त्याच्यासाठी आम्हाला कंपनीने विनंती करतो आहे की आम्हाला कामावर पुढं घ्यावे आणि जे काय खोटे आरोप लावून काढण्यात आले ते वापस घ्यावे. कंपनीने खोटे आरोप ते लावले कारण की आम्ही महाराष्ट्र कामगार विकास संघटनेची युनियन लावली असल्या कारणाने मनामध्ये राग पकडून आणि तो मनामध्ये राग पकडून कंपनी व्यवस्थापनाने आम्हाला तडकाफडकी बाहेर काढण्यात आले. कंपनीतून काही प्रत्युत्तर नाही आलं. फक्त हेच की आता कंपनीमध्ये तुमचं कोर्टामध्ये मॅटर चालू आहे असं सुद्धा केले आणि ते कोर्ट चालू ते फक्त खोटे आरोप जे केले कंपनीने आमच्यावर की बाबा तुम्ही जे गैरवर्तून करताय म्हणून. पण आम्ही जे मागील 8-9 वर्षापासून तिथं काम ते करतो आहे मागील 8-9 वर्षापासून कोणतंही गैरवर्तन नाही आमच्यावर. फक्त शुल्लक कारणाने एकच होतं की आम्ही युनियन संघटनेचे सभासद झालो ते आमच्या हक्कासाठी जे की आम्ही 18-18 घंटे 12-12 घंटे ड्युट्या करून आम्हाला त्याचा ओव्हरटाईम भेटते नव्हता. मोबदला काही नाही आणि महिन्यामध्ये एकूण सुट्टी नव्हती. खेळवणूक चालू आहे आमची कंटिन्यू. प्रत्येक रविवारचा जो ऑफिस संडेचा तो पण आम्हाला कधी दिलेला नाही आहे. ऑडिट जर असेल कोणतं तर आम्ही फसिबला जरी आलो तरी ते 16-16 घंटे करून परत सकाळी 5-4 जायचो आम्ही. फक्त आम्ही एकच की आमच्या हक्कासाठी आम्ही जी युनियन जॉईन केली ह्याच्याच कारणाने आम्हाला खोटे आरोप ते लावले आणि त्या खोटे आरोप लावूनच आम्हाला बाहेर काढण्यात आलं. त्या आणि आम्ही सर्व कामगार जे आहेत ते मागील 9 वर्षापासून आम्ही तिथं परमनंट आहे. आम्ही आमच्या इमानदारीने तिथं काम ते करतो आहे. फक्त आम्ही आमच्या हक्कासाठी जो हक्क मागतो आहे तो आम्हाला कंपनी हक्क देते नाही त्याच्यापासून आम्हाला तिने वंचित केले. आता मागील 9 महिन्यापासून पुरण्याची हाल अपेक्षा चालू आहे. त्याच्यामुळं आमचा ना कोणता पगार नाही आहे काही नाही. बँकेचे हप्ते घराचे भाडे आणि घरामध्ये सध्या राशन पाणी काहीच नाही आहे. त्याची खूप हालचाल चालू आहे. आम्ही मीडियाला कामगार उपयुक्त केलेला आणि कंपनीला आम्ही विनंती करतो की आम्हाला पूर्व तेही कामावर घ्यायला ते यावं.